हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज़ आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है. बघा मित्रांनो, इथं DHS ची परीक्षेबाबत हा सर्व खूप महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे, महाराष्ट्र शासनाने. DHS, ओके, DHS जी रिक्रुटमेंट चालू आहे, DHS चे जे व्हेरिफिकेशन झाले आहेत, आज उद्यात संपुष्टात येत आहेत. तेच व्हेरिफिकेशन कुणासाठी? बेसिकली इथे स्टाफ नर्स साठी, ओके, स्टाफ नर्स ह्या पदासाठी, ओके, ठीक आहे. तर महाराष्ट्र शासनाचं नोटिफिकेशन आहे, दिनांक 23 फेब्रुवारी, आजच हे सर्क्युलेट झालेलं आहे. हां, अजूनही हे DHSच्या ऑफिशियल वेबसाईटवर नाही आहेत, बट इथे ह्या लेटरवर याच्यामध्ये जे अप्पर सचिव आहे अर्चना वालझडे यांची सही इथे दिसते आहे, ओके. त्या अनुषंगाने याच्यामध्ये त्यांच्याच ऑफिसमधून हे परत उपसंचालक जे मुंबई शुश्रूषा विभागाचे आहे त्यांना गेलेले आहे, डायरेक्टरला गेलेले आहे, आणि लवकरच हे बाकी DD ऑफिस, जसे 8 जे विभाग आहे त्या विभागाला ते पोहोचलं असेल असं आपण गृहीत धरूया. आता ह्या लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुणासाठी? स्टाफ नर्ससाठी. कुठले स्टाफ नर्स? जे BMC मध्ये पासआउट झालेले आहे, म्हणजे बृहन्मुंबई कॉर्पोरेशन किंवा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा अदर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे नर्सिंग स्कूल किंवा नर्सिंग कॉलेजेस मधून ज्या स्टुडंट्सनी नर्सिंग पासआउट केलं, ओके. आता सगळ्यांना माहिती आहे की स्टाफ नर्स या पदासाठी 50% जागा प्रायव्हेटसाठी होत्या आणि 50% जागा ह्या गव्हर्नमेंटमधून, ओके. तर हे समजण्यासाठी ना बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे चुका केल्या. आता आपण आय एन सीची जर साईट व्हिजिट केली, तिथे तुम्हाला महाराष्ट्रामधले प्रायव्हेट कॉलेजेस कुठले आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले असं लिहिलेलं आहे. बट DHSची त्यावेळी ॲडव्हर्टाईजमेंट आली, ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी त्यांनी तसं मेन्शन केलं नव्हतं, फक्त 50% प्रायव्हेट, 50% गव्हर्नमेंट. बट त्यानंतरची पुन्हा एक ॲडव्हर्टाईजमेंट आली जी की कुणीच बघितलं नाही, कारण ती ॲडव्हर्टाईजमेंट चेंज केली, सगळ्यांनी पहिली ॲडव्हर्टाईजमेंट बघितली, 6 महिने लोटून गेले, कुणी बघितलं नाही. पण आता जी ॲडव्हर्टाईजमेंट सर्क्युलेट होते त्याच्यामध्ये DHSनी व्हेरीफाय सांगितलं होतं की फक्त DHS आणि DMER च्या अधिपत्याखाली जे नर्सिंग स्कूल आहे, ते नर्सिंग कॉलेज ज्यामधून जे मुलं पासआउट झाले तेच फक्त गव्हर्नमेंट कोट्यामध्ये येतात, ओके. गव्हर्नमेंट 50% जागा राखीव होते, त्याच्यातून फॉर्म भरायचं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बट आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे, याच्यामध्ये संभ्रम भरपूर होता. बऱ्याच DD जे ऑफिस होत आहेत, कुठे BMCला त्यांनी प्रायव्हेट कन्सिडर केलं, कुठे BMCला त्यांनी गव्हर्नमेंट कन्सिडर केलं. म्हणजे जर एखाद्या BMC स्टुडंटनी प्रायव्हेटमध्ये फॉर्म भरला तर त्याला म्हणे की नाही, दिस इज रॉंग, तुम्ही रिजेक्ट केलं जातं कारण तुमचं गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं. मग एखाद्या याच्यामध्ये जसं नागपूर आहे, ठाणे आहे, त्या DD ऑफिसमध्ये म्हटलं की तुम्ही प्रायव्हेटमध्ये येता, गव्हर्नमेंटमध्ये येत नाही. आणि बऱ्याचशा 30 ते 35 मुली ठाणा DD ऑफिस जे आहे तिथून रिजेक्ट करण्यात आल्या. नागपूरवरून सुद्धा जे TMC, त्याच्यानंतर अजून जे ESIS, ओके, ESIS या ESICचे जे नर्सिंग स्कूल होतं जे परेलचं, ते हे सुद्धा काय केलं होतं, त्याला यांना प्रायव्हेटमध्ये कन्सिडर करण्यात असं म्हणून म्हणण्यात आलं होतं त्या त्या DD ऑफिसमधून, ओके. बट हा सगळ्यांसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे 2 दिवसाच्या अथांग याच्यानुसार, कारण बऱ्याचशा या ज्या ठाण्याच्या 30 मुली आणि सोबतच होऊ शकते त्या मुली भरपूर जे स्टुडंट्स होते सगळ्यांनी, जे स्टाफ नर्सेस ज्या होत्या त्यांनी CM ऑफिसला पण भेटलेत, बऱ्याच लोकांची मदत घेऊन त्यांनी स्वतःसाठी लढलेत आणि शेवटी हा एक निर्णय आलेला आहे याच्यामध्ये, ओके. 23 फेब्रुवारीचं याच्यामध्ये सर्व उपसंचालकांना पण हे पत्र गेलेलं आहे, अधिपरिचारिका शासकीय व खाजगी 50% भरतीबाबत, ओके. उपसंचालक यांचे 22 तारखेला यांचे पत्र, आणि हे पत्र 22 तारखेला पत्र गेलं होतं उपसंचालकचं कुठे, महाराष्ट्र शासनाच्या इथे. आणि त्यानंतर हे एक निर्णय घेण्यात आलं होतं की बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की 2023 मध्ये अधिपरिचारिका पदासाठी 50% खाजगी, 50% शासकीय अशा प्रमाणात कोटा दर्शवण्यात आला होता, ओके. सदर जाहिरातीनुसार आवेदनशन पत्रे भरताना पहिले 2 दिवस याबाबत सुस्पष्ट सूचना प्रसिद्ध न झाल्याने बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था अधिपत्याखालील महाविद्यालय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी शासकीय कोट्यामध्ये, तसेच काही दिवसानंतर उर्वरित उमेदवारांनी खाजगी कोट्यामध्ये आवेदन भरपूर
भरल्याचे दिसून आले. म्हणजे बी एम सीचे बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंटमधून पण फॉर्म भरलात. आता कुणीतरी सांगितलं की ते गव्हर्नमेंटमध्ये येतं. आता मला जर भरपूर विद्यार्थ्यांनी विचारलं तुम्ही बी एम सी हे, कारण मला माहिती होतं आय एन सी मधच्या ह्याच्यात बी एम सी हे गव्हर्नमेंटमध्ये येतं त्यानुसार, कारण हे पब्लिक पी एस यू येथे आहे, ओके, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणून मी हे गव्हर्नमेंटमधून फॉर्म भरायला सांगितलं बऱ्याच विद्यार्थ्यांना. अरे बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं की बी एम सी हे प्रायव्हेटमध्ये येतं, तर त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेटमध्ये भरलं, ओके. आता इथे काय झालेलं आहे की बऱ्याच अशा सगळ्या दोन्ही गव्हर्नमेंटमधून भरलं असेल तरी त्यांना रिजेक्ट केलं. हां, काही ठिकाणी ऑर्डर पण दिला, नंतर मग जॉईन केल्यानंतर त्यांना म्हटलं की नाही 2 दिवस थांबा, त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग देण्यात येईल, आता तुम्हाला जॉईन करता येणार नाही कारण बी एम सी प्रायव्हेटमध्ये येतं. आणि काल एक मला फोन आला कोल्हापूरवरून की बी एम सी हे बी एम सी प्रायव्हेटमधून भरल्यामुळं त्यांनी म्हटलेलं आहे की नाही बी एम सी हे गव्हर्नमेंटमध्ये येते, म्हणून यांना रिजेक्ट केलं. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता यांनी काय म्हटलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले असल्याने त्यांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले होते, तथापि अशा उमेदवारांना खाजगी किंवा खाजगी कोट्यामध्ये घेण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्यामुळे सर्व परिमंडळातून याबाबत विचारणा होत असल्याने उपसंचालक आरोग्य सेवा शुश्रूषा मुंबई यांनी 22/2/2024 रोजी या प्रकरणी शासनाचे मार्गदर्शन मागवले होते. म्हणजे जे शुश्रूषा विभाग होतं आरोग्य सेवाकाचं मुंबईनी, यांनी महाराष्ट्र शासनाला विचारलं की हे विद्यार्थी कुठे, मग कशातून घ्यायचं यांना. तर त्याच्यासाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे की अशा अधिपरिचारिकेच्या जाहिरातील त्रुटीचे निवारण 2 दिवसानंतर झाले. दरम्यान काळात बऱ्याचशा उमेदवारांनी आवेदनपत्रे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील विशेषतः महानगरपालिकेच्या आधिपत्याखालील परिचर्या विद्यालय महाविद्यालय पर्याय नगरविकास विभागाच्या आधिपत्याखालील येत असल्याने या भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आधिपत्याखालील उमेदवारांनी परिचर्या महाविद्यालय प्रशिक्षण घेतले आहेत. अशा अर्हताधारक व गुणवत्ताधारक यादीतील उमेदवारांनी शासकीय किंवा खाजगी यापैकी कोणत्याही कोट्यातून आवेदनपत्र भरले असल्यास त्यांना त्या त्या कोट्यामध्ये समुपदेशनास भरती प्रक्रिया 2023 अधिपरिचारिका पदाच्या जाहिरातीच्या अनुषंगाने ग्राह्य धरण्यात यावे. याच्यामध्ये अप्पर सचिव अर्चना वालझडे ज्या मॅडम आहेत त्यांचं तुम्हाला इथे सही दिसतं आणि महाराष्ट्र शासनाचं दिसतंय. आता तुम्हाला सांगू इच्छितो, जरी तुम्ही प्रायव्हेटमधून फॉर्म भरला असेल, तुम्ही गव्हर्नमेंटमधून फॉर्म भरला असेल, फक्त कुणासाठी, फक्त बी एम सी आणि दुसरे कोण, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, मीनाताई ठाकरे जे स्कूल ऑफ नर्सिंग ते, त्याच्यानंतर ई एस आय पण येऊ शकतं, ओके. हे सुद्धा आता बघा, ई एस आय हे महानगरपालिकामध्ये येतं की ट्रस्टचं येतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर ट्रस्टचं असेल तर परेलचं जे हॉस्पिटल आहे ते धरण्यात येणार नाही गव्हर्नमेंटमध्ये. बट डेफिनेटली ह्यासुद्धा विद्यार्थ्यांना मी म्हणतो की ई एस आयमधून तुम्ही पासआउट असेल आणि तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे एकदा जाऊन भेटा, ओके. कारण बी एम सी आणि टी एम सीसाठी, कारण हे दोनच नर्सिंग स्कूल आहेत, अदर दॅन दिस नागपूर महानगरपालिकेमध्ये नाही, सोलापूर महानगरपालिकेमध्ये नर्सिंग स्कूल्स नाही आहेत, ओके. फक्त बी एम सी आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आहे. त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे स्कूल होते त्या विद्यार्थ्यांनी जर प्रायव्हेटमध्ये फॉर्म भरला असेल किंवा गव्हर्नमेंटमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्ही कॉमन मेरिट लिस्टमध्ये या सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर डेफिनेटली तुम्हाला आता ते ग्राह्य धरतील, तुम्हाला ते आता ऑर्डर देतील. तर तुरंत त्यांना ऑर्डर मिळाले बऱ्याच, आता 20 ते 25 मुलींना त्या दिवशीच फॉर्म हे मिळालं होतं, काय म्हणतो तुम्हाला, ऑर्डर मिळाला होता. तर डेफिनेटली तुम्ही उद्याला जाऊन ज्या हॉस्पिटल तुम्हाला हे मिळालं नियुक्ती भेटलेली आहे त्या हॉस्पिटलला तुम्ही जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा जाऊन त्या पर्टिक्युलर डी डी ऑफिसला भेटा, नागपूर असो, मुंबई असो, ठाणे असो, कुठले असो, लातूर असो, त्या डी डी ऑफिसला भेटा आणि तुमचं व्हेरिफिकेशन करून तुम्ही तुमचा नियुक्ती ऑर्डर घेऊन पर्टिक्युलर त्या ठिकाणी जॉईन करा, ओके. होप सो, थँक्यू व्हेरी मच. त्या 30 ते 35 ज्या स्टुडंट्स होत्या त्यांनी खूप चांगला अप्रोच केला, त्यांना होऊ शकते अजून भरपूर लोकांनी मदत केला असेल, त्यांचं पण धन्यवाद. कारण ह्या गोष्टी, कारण बी एम सीच्या स्टुडंटसाठी कुठेही ठळक लिहिलेलं नव्हतं, ऑल दो आय एन सीच्या लिस्टमध्ये बी एम सी हे गव्हर्नमेंट कोट्यामध्ये येत असल्यामुळं, ओके, ठीक आहे.
तर यामुळे महाराष्ट्र शासनाने खूप चांगला निर्णय घेतला. ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे म्हण असं चाललेलं आहे की सर आता जर आम्ही प्रायव्हेट कॉलेज होतो आम्ही गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला पण घ्या. बट बाळांनो, तुमच्यासाठी ऑलरेडी सांगितलं होतं की तुमचं कॉलेज प्रायव्हेटमध्ये असेल, जर तुम्ही INC लिस्ट चेक कराल तुमचं कॉलेज तुम्हाला प्रायव्हेटमध्ये दिसेल आणि गव्हर्नमेंटचे कॉलेजेस तुम्हाला वेगळेच दिसतील. ओके, त्यामुळं प्लीज इथे कुठलाही तुम्ही गैरसमज करू नका. डेफिनेटली हे BMCचे TMCचे स्टुडंट आहे, त्यांना जॉईनिंग मिळणार आहे. तुम्ही पुढचा अभ्यास करा, पुढच्या एक्झाम्स आहेत, आता याच्यासाठी तुम्ही विचार करू नका, कारण तुम्ही चुकीच्या याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यामुळं. ओके, होप सो अगर व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम शेअर करा, लाईक करा आणि आपल्या जे पण BMCचे स्टुडंट आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके, होप सो पुढच्या वर्षी, यावर्षी 2024 ANM GNM BSc नर्सिंग करायसाठी महाराष्ट्र CET ओके MScETचे फॉर्म भरणं चालू आहे. तुमच्या क्लोज रिलेटिव्हला सांगा की ANM GNM BSc नर्सिंग करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला तो MScETचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. 29 फेब्रुवारी हे शेवटची तारीख आहे त्यासाठी, तर प्लीज लवकरात लवकर तो फॉर्म भरा, अभ्यास करा आणि चांगले मार्क घेऊन गव्हर्नमेंटमध्ये BSc नर्सिंग ANM GNM करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फीज एकदम नाहीच्या बराबर फीज पडेल. ओके, थँक्यू, जय हिंद.